जर कॉन्ट्रॅक्टरनी जो नगर परिषदेनी कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट दिला कॉन्क्रिटीकरणाचं कामासाठी, त्या कॉन्ट्रॅक्टरनी थोडंसं काम केलं आणि त्याच्या कामाच्या हलगर्दीपणामुळं या सर्व सामूहिक कॉलनीचं नगर परिषदेचा जो चेंबर आहे तो फुटला. हा कमीत कमी 30 ते 40-50 घरांचा चेंबर आहे आणि हा फुटल्यामुळं त्याचा या हलगर्जीपणामुळं फुटला आणि त्याचा त्रास सर्व पूर्ण कॉलनीला होतो आहे आणि हे सर्व सांडपाणीवरतून जे जात आहे त्याचा वास पूर्ण कॉलनीला, पूर्ण कॉलनीतल्या लोकांना आणि त्याच्या व्यतिरिक्त पुढं महालक्ष्मी नगर आहे, गुजराती नगर आहे, या कॉलनीतून ये जाणाऱ्या लोकांना होतो आहे. तर हा जो त्रास होतो आहे याची वारंवार तक्रार आम्ही नगर परिषदेला केली, फोनवर त्यांच्याशी चर्चा केली, फोनवरून फक्त आम्हाला उडवडीची उत्तर देण्यात आली. आज येणार आहे, उद्या येणार आहे, 8 दिवसांनी येणार आहे, 4 दिवसांनी येणार आहे, हे सांगून फक्त वरच्यावर त्यांनी दिवस मारून वेळ मारून नेण्याचं काम केलं आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे. आणि हे जर काम 2 दिवसात त्यांनी केलं नाही तर 100% हा रोड आम्ही उकडून टाकू आणि ही पाणी जाण्यासाठी जागा आम्ही करून देऊ. शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन करू आणि याचे त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल करू आम्ही आणि त्याच्यानंतर जे परिणाम होतील याला कारणीभूत नगर परिषद आणि संबंधित अधिकारी राहतील आणि तो कॉन्ट्रॅक्टर असेल.